नमस्कार मित्रांनो, आपण आज एकदम सोप्या पद्धतीनं चक्की कशी टकवायची हे तुम्हाला सांगतो की जेणेकरून आपला वेळ भी जास्त लागणार नाही, कमी वेळात आणि एक नंबर क्वालिटी मध्ये असं पीठ नंबर एक येणार, जेणेकरून दाणे येणार नाहीत, काहीच नाही, एकदम असं एक नंबर पालीस पीठ एकदम क्वालिटी मध्ये येणार अशा पद्धतीने एक नंबर एकची तुम्हाला सोपी पद्धत तुम्हाला चक्की टकवण्याची सांगतो. मित्रांनो, आता हे वरचं जात आहे, ह्या वरच्या जात्याला टकविण्याची पद्धत सोपी सांगतो तुम्हाला. आता ह्या भागात हे भाग जे आहे का नाही जास्त घासलेला आहे आणि हे भाग कमी घासलेला आहे, मग ह्याच्यामध्ये घाबरायचं काहीच कारण नाही. ह्याच्यामध्ये एकच करायचं, जिथं जास्त जातं हे भाग जे चोपडा झालाय तिथं थोडं जे आपण लिकिरा मारतो त्या थोडं जास्त मारायच्या, आणि इथं जे आहे का नाही इथं जे कमी आपला भाग जे घासलेला आहे त्या भागात आपण रेसा कमी मारायच्या आणि इथं चोपड्या जागेवर जास्त मारायच्या. बस सोपं आहे मित्रांनो. आता कसं आहे, कोणी छन्नीचा वापर करतंय तर कोणी या मशीनचा वापर करतंय. आता आपल्याला जसं सोपं जाईल किंवा आपल्याला जसं आवडेल त्या हिशोबाने आपण टकई करू शकतो. जरी कोणाला समजा मशीन करायचं असेल तर मशीन काही जास्त महाग नाही, 2000 रुपयाला मशीन आहे, ही आयडियल कंपनीची एक नंबरची क्वालिटीची मशीन आहे. जरी आपल्याला वेळेचा बचत करायचा असेल तर मशीन घेऊन या, मशीन पण व्यवस्थित जाता टकवता येते. तर आपण आता टकविण्यासाठी सुरुवात करू. मित्रांनो, आता हे जे आपण लिकिरा मारले आहेत रेषा, ह्या रेषा ज्या एवढ्या खोल आहेत ना, पूर्ण भाग हे जे आहे का नाही हे पूर्ण भागाला ह्याच लेवलमध्ये रेषा मारायच्या. ह्याच्यापेक्षा रेषा खोल पण जाऊ द्यायचे नाही आणि वर पण राहू द्यायचे नाही. एक समान ह्या जशा आहेत त्याच प्रमाणे हे गाले पूर्ण हे गाले ह्याच प्रमाणे रेषा मारायच्या. मित्रांनो, जातं टक्के ते वेळेस आपल्याला काळजी घ्यावी लागते, कारण ही मशीन आहे, मशीनचा काय झटका असतो, या झटक्यामुळं कधी मशीन लागू शकते किंवा उडू शकते, हातातून निष्ठू शकते. त्याच्यामुळं मशीन जेव्हा टकीतो आपण त्यावेळेस थोडीशी काळजी घ्यायची, आणि मशीन धरते वेळेस नीट सरळ उभी धरायची नाही. सरळ उभी जर धरली तर लिकिरा अशा खोल जातात. ह्या आपल्या आता रेषा मारणं झालेल्या आहेत. आता ह्या रेषाचा फायदा असा आहे की ह्या रेषानंच आपलं जे दाणे आहेत, गहू आहेत, जे काय असेल ते आपलं ह्यानंच रगडणार आहे. मग ह्याच्यापासूनच पीठ आपल्याला व्यवस्थित येणार आहे. ह्या रेषा हेच महत्वाचं आहे जास्त. तर मग ह्या रेषा मारते वेळेस एकदम व्यवस्थित मारायच्या, खोल आणि ऊच असं व्यवस्थित समान मारायच्या, पूर्ण एक सारखे आल्या पाहिजे. आता ह्या झाल्या आपल्या रेषा मारणं. आता आपल्याला यानंतर हे जे रस्ते आहेत, गाले आहेत, हे रस्ते मारायचे आहेत. मित्रांनो, रस्ते मारते वेळेस काळजी घ्यायची. रस्ता मारते वेळेस एकदम व्यवस्थित मध्ये खोल मारायचा, कमीत कमी अशी कणगोळी तरी समजा त्या रस्त्यामध्ये एका बाजूला बसावं. कणगोळी बसल्याच्या नंतर आणि मग परत थोडा रुंद करायचा. जेव्हा आपण रस्त्यावर समजा जे रगडलेलं पीठ असतंय ते पीठ हे रस्त्यातून बाहेर पडावं. बाहेर पडण्यासाठी 18 ची चक्की असल्यास थोडा रस्ता मोठा आणि रुंद पाहिजे. त्याच्यामुळं कसं होतंय, पीठ हे जे येणार आहे ते पीठ गरम येणार नाही, थंडगार पीठ येईल आणि त्याच्यासोबत दाणे पण येणार नाहीत, एकदम असं पालीस मध्ये नंबर एक क्वालिटीत पीठ येईल. त्याच्यामुळं आपण केव्हा बी जेव्हा रस्ते मारायचे जर समजलंच जर नसल तर भन्नाट ओम या यूट्यूब चॅनलवर जाऊन पहा रस्ते कसे मारायचे कसे नाही, तुम्हाला त्याचे भन्नाट ओम या यूट्यूबवर पूर्ण चक्कीची पूर्ण माहिती मिळून जाईल.